आकाशवाणी नागपूर मेधा आपल्याला ठळक बातम्या देत आहे अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल तीनशे रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली देशातील कांदा उत्पादन त्याची देशांतर्गत मागणी आणि देशातून होणारी निर्यात या सर्व बाबींचा परिणाम कांद्याच्या दरावर झाला आहे उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनानं नेमलेल्या समितीनं दोनशे आणि तीनशे रुपये प्रति क्विंटल भावाची शिफारस केली होती अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली उद्यापासूनच्या संपात सहभागी होणाऱ्या शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असं सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकांवये कळवलं आहे राज्य शासकीय कर्मचारी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी चौदा मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संप करण्याची नोटीस शासनास दिली आहे या संपामध्ये राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही राज्य सरकार वाळू उपशाचं नवं धोरण याच अधिवेशनात जाहीर करेल यात वाळू लिलाव बंद करून शासन वाळू उपसा करणार असल्याची घोषणा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत केली सरकारनं उपसा केलेली वाळू ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं विक्रीसाठी उपलब्ध करून दिलं जाईल या वाळूचे दर सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात राहतील असं ते म्हणाले शहरात येत्या वीस ते बावीस मार्च दरम्यान होणाऱ्या सी ट्वेंटी परिषदेच्या आयोजनाबाबत प्रशासनाच्या विविध विभागांची आज विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी आढावा बैठक घेतली सी ट्वेंटीच्या निमित्तानं शहराला जागतिक दर्जाचं आयोजन करण्याची संधी मिळत असून सर्व प्रशासकीय यंत्रणांनी या संधीचं सोनं करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं एकोणीस मार्च रोजी सायंकाळपासून परदेशी आणि भारतीय प्रतिनिधींचं या परिषदेसाठी शहरात आगमन होणार आहे वीस मार्च रोजी दुपारी रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये सामाजिक तथा आध्यात्मिक नेत्या माता अमृतानंद यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या परिषदेचं उद्घाटन होणार आहे महाराष्ट्र राज्याचे माहिती आणि जनसंपर्क खात्याचे निवृत्त अतिरिक्त महासंचालक श्रीपाद गजानन सहस्त्रभोजनी यांचं वयाच्या अठ्ठ्याण्णव्या वर्षी आज संध्याकाळी निधन एकोणीसशे त्रेचाळीस ते एकोणीसशे पन्नास या काळात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आंध्र प्रदेश बंगाल आणि आसाम प्रांत इथे प्रचारक होते प्रचारक म्हणून थांबल्यावर ते पत्रकारिता करत होते त्यानंतर ते सरकारी नोकरीत गेले चार मुख्यमंत्र्यांचे प्रसिद्धी अधिकारी म्हणून काम ले ले ते एकमेव अधिकारी होते याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार